गुड मॉर्निंग, मी प्राध्यापक डॉक्टर डी के मोरे, प्रोफेसर एंड हेड डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, KRP कन्या महाविद्यालय इस्लामपूर। ऑनलाइन लेक्चर सीरीज मध्ये आज अपन 19व्या व्याख्यानामध्ये व्यावसायिक पर्यावरण आणि शाश्वत विकास याची चर्चा करणार आहोत। दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक अर्थव्यवस्थेचे स्वरूप आणि रचना बदलून गेली, याबरोबरच विविध देशातील सामाजिक सांस्कृतिक रचनेमध्ये घटकांच्या मध्येही अनेक स्वरूपाचे बदल होत राहिले। प्रामुख्याने आर्थिक विकासामधील बदलत्या स्वरूपामधून इतर क्षेत्रामध्ये बदल होत गेले। 1970 पर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या प्रयत्नामुळे अनेक देशांच्या आर्थिक विकासात अर्थव्यवस्थेला तसेच आर्थिक विकासाला गती मिळाली। आशियाई, आफ्रिका, दक्षिण कोरिया, दक्षिण अमेरिका इत्यादी देशातील अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर येऊ लागल्या, तर विकसित देशाच्या आर्थिक वृद्धीचा दर हा वेगाने वाढला। अर्थात हा विकास होत असताना एकांगी स्वरूपात होत गेला। औद्योगिक उत्पादने आणि इतर सर्व प्रकारची उत्पादने करणारे उद्योग केवळ आपल्या अतिरिक्त नफ्याच्या दृष्टिकोनातून विचार करत होते। यासाठी नैसर्गिक साधनाचा अतिशय बेफिकीरपणे वापर वाढत गेला। केवळ वर्तमानकालीन अतिरेकी नफ्याचाच विचार केला जात होता। या अतिरेकी विचारधारणेमुळे भविष्यातील पिढ्यांच्यासाठी आपण नैसर्गिक साधन सामग्री शिल्लक ठेवू की नाही असा नवीन गंभीर प्रश्न निर्माण झाला। उपलब्ध नैसर्गिक साधनावर संपत्तीवर आपल्या इतकाच भविष्यातील पिढ्यांचाही अधिकार आणि हक्क आहे असा नवीन मतप्रवाह सर्वत्र उदयास आला, आणि यामधूनच शाश्वत विकास या संकल्पनेचा विचार होऊ लागला। तर शाश्वत विकास म्हणजे काय? शाश्वत विकास ही संकल्पना ही अधिक व्यापक आणि सर्व क्षेत्राशी निगडीत असणारी आहे। मानवी जीवनाशीही निगडीत असणाऱ्या सर्व घटकांशी आणि जीवनशैलीशी संबंधित आहे। प्रामुख्याने अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, नैसर्गिक शास्त्र, तंत्र क्षेत्र, अवकाश विकास यासारख्या किंवा यांच्याशी शाश्वत विकासाशी संकल्पना ही अधिक प्रमाणात निगडीत असलेली दिसते। शाश्वत विकासांच्या व्याख्या
काही आपण पाहतो की विचारवंतांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या व्याख्यांच्या अनुषंगाने शाश्वत विकासाचा नेमका अर्थ आपणास समजून घेता येईल. पहिली व्याख्या रॉबर्ट रिबेरो, त्याच्या मते नैसर्गिक, मानवी, वित्तीय आणि इतर सर्व भौतिक साधनाचा दीर्घकाळात अशा प्रकारे वापर झाला पाहिजे की त्यामधून वर्तमान काळात स्वास्थ्य निर्माण होऊन भविष्यातील पिढ्यांच्यासाठीही लाभ शिल्लक राहिला पाहिजे. रॉबर्ट ॲलनच्या मते मानवी जीवनात त्यांचा दर्जा सुधारणे आणि मानवी गरजांचे चिरकाल टिकणारे समाधान निर्माण करणारी दीर्घकालीन विकास प्रक्रिया म्हणजे शाश्वत विकास होय. संयुक्त राष्ट्र पर्यावरण व विकास परिषदेच्या मते वर्तमानकालीन पिढ्यांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी भविष्यातील पिढ्यांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी तडजोड न करता साधनाचा वापर करणे आणि विकास प्रक्रिया म्हणजेच शाश्वत विकास होय. यामध्ये भविष्यातील पिढ्यांचे सामर्थ्य अबाधित ठेवण्याचा मुख्य उद्देश किंवा ध्येय असते. तर शाश्वत विकासाची व्यूहरचना, याला स्ट्रॅटेजी आपण म्हणू. अर्थव्यवस्थेत ज्या विविध उत्पादन संस्था आणि सेवा संस्था कार्यरत असतात त्यांची कार्यप्रणाली शाश्वत विकास संकल्पनेशी निगडीत ठेवावी अशी अपेक्षा व्यावसायिक पर्यावरण आणि शाश्वत विकास यांच्या परस्पर संबंधामध्ये असते. शाश्वत विकासाच्या व्यूहरचनेमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. एक, नैसर्गिक शेती. शेती व्यवसायात आधुनिक शेती तंत्राचा अवलंब सुरू झाला. या अंतर्गत संकरित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, औषधे इत्यादीचा वापर अधिक प्रमाणात होत गेला. उत्पादन वाढीसाठी शेतीमध्ये पाण्याचाही अतिरिक्त वापर झाला. याचा परिणाम जमिनीची प्रतवारी आणि तिची उत्पादन क्षमता ही कमी होत गेली. शेतीच्या अनुषंगाने असणारे निसर्गचक्र आणि अन्नसाखळी यामध्ये अडथळे निर्माण झाले. यामुळे शेती क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या उत्पादन आणि प्रक्रिया संस्था यांनी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला चालना मिळेल अशा पद्धतीने कार्यपद्धती राबवल्या पाहिजे. नैसर्गिक शेतीला चालना मिळाली तर अन्नसाखळी आणि नैसर्गिक पर्यावरण यांना पोषक वातावरण निर्माण होऊ शकते. दीर्घकाळात नैसर्गिक साधनाची क्षमता कायम कार्यरत राहू शकते. साधनाचा ऱ्हास होत नाही. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे साधने त्या त्या स्वरूपात हस्तांतरित करता येतात. म्हणजेच नैसर्गिक शेती
ही व्यावसायिक आर्थिक पर्यावरणाच्या माध्यमातून शाश्वत विकासास चालना देऊ शकते. दोन, सौर ऊर्जेचा वापर. विविध प्रकारच्या ऊर्जा निर्मितीसाठी नैसर्गिक घटकांना खनिजे, इंधने, पाणी इत्यादीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ऊर्जा निर्मिती प्रकल्पामधून हवा, पाणी आणि इतर घटकांच्या प्रदूषणात वाढ होते. विविध उत्पादन प्रक्रियेमध्ये सौरशक्तीचा वापर जास्त प्रमाणात केला गेला तर नैसर्गिक घटकांच्या होणारा अतिरेकी वापर कमी करता येतो. सौर ऊर्जा कितीही प्रमाणात वापरली तरी त्यामध्ये कोणत्याही घटकाचा ऱ्हास होत नाही. घरगुती वापर, दुकाने, शाळा, छोट्या सेवा संस्था, क्रीडांगणे, पतदिवे यासह सामान्य कारणासाठीही जी वीज वापरली जाते अशा ठिकाणी सौर ऊर्जा वापरास चालना दिली तर शाश्वत विकास प्रक्रियेला गती येऊ शकते. आर्थिक पर्यावरणात कार्यरत असणाऱ्या विविध उत्पादन आणि सेवा संस्थांनी सौर ऊर्जेचा वापर अधिक प्रमाणात केला तर शाश्वत विकासासाठी पोषक वातावरण तयार होते. तीन, ग्रामीण विकास. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. औद्योगिक विकासामधून शहरीकरणात वाढ झाली. वाढत्या शहरीकरणामधून प्रदूषणात वाढ झाली. नागरिकांच्या गरजांच्या मध्ये मोठी वाढ होत गेली. या गरजांच्या पूर्ततेसाठी नैसर्गिक घटकाचा साधनाचा वापर वाढला. विकास आणि वृद्धी होताना साधनाचा अतिरिक्त ऱ्हास होऊ लागला. आता यामधून आर्थिक आणि स्वास्थ्य टिकवून ठेवायचे असेल तर भारतासारख्या देशात ग्रामीण विकासाला गती देणे गरजेचे आहे. भारतामध्ये शहरीकरण हे अनियोजितपणे होत गेले. शहरे बेसुमार पद्धतीने वाढली आहेत. चेन्नई, बेंगलोर यासारख्या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचे साठे संपुष्टात येऊ लागले आहेत. मुंबई, कोलकाता या शहरामध्ये झोपडपट्टीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. तर दिल्लीसह प्रमुख शहरांच्या मध्ये वायू प्रदूषण धोक्याच्या पातळीच्या वरती गेले आहे. अशाच पद्धतीने वाढत राहणारे शहरीकरण आर्थिक विकासाचा चेहरा भेसूर करणारे ठरत आहे. अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा विनाश होत आहे. शहरी क्षेत्रात असलेल्या नद्या,
प्रदूषणाने वेढलेल्या आहेत, तशीच अवस्था समुद्र किनाऱ्यांची ही झालेली दिसते. एकूण परिस्थिती पाहता शहरीकरणामधून वर्तमान पिढीला उच्च राहणीमान मिळू शकेल, परंतु त्यासाठी साधनाचा ऱ्हास सोसावा लागत आणि भविष्यातील पिढ्यांचे राहणीमान आणि जगणे अडचणीचे करत आहोत हे सत्य आहे. शाश्वत विकासाची प्रक्रिया साध्य करायची असेल तर आपणाला ग्रामीण विकासाला पोषक संधी निर्माण करून नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन किंवा संवर्धन करावे लागेल. महात्मा गांधींनी मांडलेली ग्रामराज्य आणि स्वयंपूर्ण खेडे हा शाश्वत विकासाचा मार्गच आहे. स्वयंपूर्ण खेडे यामुळे वाढते नागरीकरण आणि नागरी समस्या यातून सुटका होईल. म्हणून व्यावसायिक क्षेत्रात उद्योगात कार्यरत असणाऱ्या संस्थांनी ग्रामीण विकासाभिमुख उत्पादन व वितरण व्यवस्थेला चालना दिली तर शाश्वत विकास साध्य करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. 4. सार्वजनिक वाहतूक यंत्रणा. सार्वजनिक वाहतूक यंत्रणा हा शाश्वत विकासाला पोषक संधी निर्माण करू शकणारा महत्त्वाचा घटक ठरू शकतो. नागरी वाहतुकीचा ताण कमी करणे, शहरांच्या मध्ये वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करणे यासाठी हा एक महत्त्वपूर्ण मार्ग ठरू शकतो. भारतात आणि जागतिक पातळीवर खाजगी वापराच्या वाहनाच्या निर्मितीचे उद्योग खूप मोठ्या प्रमाणात उभा राहिले. या उद्योगांनी खनिज रसायने आणि इंधन साठ्यांचा अतिरेक वापर केल्याने आज प्रदूषण आणि तत्सम समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरांच्या मध्ये आणि इतरत्र सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सक्षमपणे उभा केली तर कितीतरी पटीने आपण नैसर्गिक साधनाचा पर्याप्त वापर करू शकतो आणि भविष्यासाठी त्याचे संवर्धन करू शकतो. वाहन आणि वाहतूक क्षेत्रात कार्यरत असलेल्या उत्पादन संस्थांनी या दृष्टिकोनातून विचार करणे गरजेचे आहे आणि सरकारने ज्या पद्धतीचा आराखडा सुनिश्चित करणे आवश्यक आहे. या पद्धतीचे व्यावसायिक आणि आर्थिक पर्यावरण तयार झाले तरच ते शाश्वत विकासासाठी पोषक ठरू शकते. 5. नैसर्गिक साधनासंबंधी प्रबोधन. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक स्तरावर आर्थिक विकास आणि वृद्धीचे नवे पर्व निर्माण झाले.
यामध्ये आर्थिक सुखकर आणि उच्चतम राहणीमानाकडे समाजाचा कल वाढत गेला। या परिस्थितीचा लाभ उत्पादन कंपन्यांनी घेऊन चैनीच्या वस्तू व सेवा उत्पादनावर भर दिला। यामधून समाजामध्येही चंगळवाद आणि भोगवाद वाढत गेला। आपल्या या मनोवृत्तीसाठी आपण निसर्गाची अपरिमित हानी करीत आहोत। नैसर्गिक साधनसंपत्तीचा मोठा ऱ्हास करत आहोत याची जाणीव कमी प्रमाणात राहिली। पर्यटनाच्या ठिकाणी आपण आनंदासाठी जातो परंतु पर्यटन स्थळाची नासाडी करतो। यासाठी समाजातील सर्वच स्तरांच्या मध्ये नागरिकांना नैसर्गिक साधनाचा वापर आणि विनियोग योग्य रीतीने करण्याबाबतचे प्रबोधन करणे अत्यंत गरजेचे आहे। भारतात 1986 साली नैसर्गिक साधन संपत्ती संवर्धन कायदा करण्यात आला। यामध्ये जमीन, पाणी, खनिजे यांच्यासारख्या वापरासंबंधीचे निकष तयार करण्यात आले। याशिवाय साधनाच्या संबंधी मानवी वर्तनशैली सुनिश्चित झाली तर आपल्याला भविष्यातील पिढ्यांच्यासाठी साधन संपत्तीचे संवर्धन करता येऊ शकेल। आपल्या या पृथ्वीवर कोणाचाही हक्क नाही। आपण या ठिकाणचे विश्वस्त आहोत याची जाणीव सर्वांना झाली पाहिजे। महात्मा गांधींची विश्वस्तांची संकल्पना ही यासाठी आपणास मार्गदर्शक ठरू शकते। व्यावसायिक पर्यावरण असे असले पाहिजे की ज्यामधून नैसर्गिक साधनाच्या संपत्तीच्या विनियोगाबाबत समाज जागरूक आणि सजग असला पाहिजे। अशा प्रकारच्या व्यावसायिक पर्यावरणामधून शाश्वत विकासाला प्रेरक आणि पोषक वातावरण निर्माण होऊ शकते। 6. उत्पादन तंत्राची पर्याप्तता। उत्पादनामध्ये उत्पादन निर्मितीची प्रक्रिया आणि पद्धती ही पर्याप्त आणि पुनर्वापर अशा स्वरूपाची असली पाहिजे। साधनाच्या वापरामध्ये किमानता असली पाहिजे। कच्च्या मालाच्या वापर हा किमान पातळीवरती असावा। त्याचा वापर पर्याप्त पातळीवर असावा। साधनाचा पुनर्वापर अधिक कसा करता येईल किंवा वापर साधन पुन्हा कशा पद्धतीने साधनाची पुनर्भरणी करता येईल अशा पद्धतीची उत्पादन तंत्र पद्धती विकसित होणे गरजेचे आहे।
तसे झाले तर भविष्यकालीन साधन संपत्तीचे संवर्धन करणे शक्य होईल. अशा प्रकारच्या व्यावसायिक पर्यावरणातून शाश्वत विकासाला चालना मिळू शकेल. शाश्वत विकास हा विविध वैशिष्ट्यांनी युक्त असतो. अर्थव्यवस्थेत व्यावसायिक पर्यावरणाच्या कक्षेत विविध प्रकारच्या उत्पादन संस्था, सेवा संस्था, कृषी आणि पूरक व्यवसाय कार्यरत असतात. शाश्वत विकासाच्या वैशिष्ट्यांना अनुसरून बाजारातील विविध संस्थांनी कार्यरत असावे अशी अपेक्षा असते. व्यावसायिक पर्यावरण हे शाश्वत विकासाला पोषक असावे अशी अपेक्षा असते. शाश्वत विकासासाठी जी व्यूहरचना असते त्यामध्ये या अपेक्षा अंतर्भूत असतात. याचा अर्थ असा होतो की वर्तमान काळातील आणि भविष्यातील पिढींच्या वास्तव दरडोई उत्पन्नात वाढ झाली पाहिजे. परंतु अशी वाढ होताना पर्यावरणीय घटकाचे संवर्धन झाले पाहिजे. भांडवल आणि साधनाचा वापर हा पर्याप्त आणि विवेकी पद्धतीने झाला पाहिजे. उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर योग्य पद्धतीने करण्याची सामूहिक मानसिकता निर्माण झाली पाहिजे. नद्या, समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे हा नैसर्गिक ठेवा मूळ नैसर्गिक अवस्थेतच राहिला पाहिजे. या दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेच्या आणि समाजव्यवस्थेच्या सर्व स्तरामध्ये जाणीव आणि जागृती निर्माण झाली पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक वर्तन प्रकारामध्ये नकारात्मक परिणाम करणारे घटक निर्माण होणार नाहीत याची दक्षता व्यावसायिक पर्यावरणात कार्यरत असलेल्या अंतर्गत आणि बाह्य घटकांनी घेतली पाहिजे. या अनुषंगाने व्यावसायिक पर्यावरण आणि शाश्वत विकास यांचा परस्पर संबंध असल्याचे आढळून येते. हा संबंध जितका घनिष्ठ असेल तेवढ्याच प्रमाणात शाश्वत विकासाला पोषक वातावरण निर्माण होते. अशा पद्धतीने या व्याख्यानामध्ये आपण व्यावसायिक पर्यावरण आणि शाश्वत विकास यांच्यातील परस्पर संबंध कसा आहे याची चर्चा केलेली आहे. धन्यवाद.